राजकारणासोबत समाजकार्यात अमूल्य योगदान देणारे शेका पक्षाचे महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्या कार्याची दखल घेत मानव अधिकारासाठी कायम काम करणारी एकमेव संस्था दक्ष नागरी संस्थेच्या राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी यांच्या हस्ते प्रभुदास भोईर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नमस्कार. दक्ष नागरिक संस्था ही सर्वसामान्यांसाठी काम करणारी संस्था आहे. कोरोनाच्या काळामध्ये सर्वांनी काम केलं त्याप्रमाणे आमची संस्था ही खूप जोमाने काम करत होती. शासनाची मदत ही फक्त 3 महिने पोचली तर दक्ष नागरिक संस्थेची मदत ही अजूनही चालू आहे. एक वर्ष झाला अजूनही आम्ही अन्नदान करतो आहे, करोडा रेशन वाटप करतो आहे. संस्थेची कार्यकारिणी ही पूर्ण भारतामध्ये आहे. सर्व भारतामध्ये संस्थेचे पदाधिकारी नेमलेले आहेत. जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पदाधिकारी नेमणूक झालेल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी, महाराष्ट्र कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणी अशा प्रकारचं स्वरूप आहे. तर खेडोपाडा येथील वाहतूकदारांचे आधारस्तंभ आणि समाजसेवक प्रभुदास भोईर साहेब यांची दक्ष नागरिक संस्थेच्या राष्ट्रीय महासचिवपदी आम्ही नियुक्ती केलेली आहे. त्यांचं कार्य खरोखरच समाजसेवेसाठी आहे. ते जे दत्तजयंतीचं 16 साजरं करतात त्यामध्ये हजारोंपेक्षा जास्त नागरिकांना अन्नदान करतात. अन्नदान हे खूप मोठं दान आहे. आपण कोरोनामध्ये पाहिलं असेल की अन्नासाठी खूप लोकांचे हाल झालेले होते. आमचे बरेचसे प्रोजेक्ट चालू आहेत आणि लॉकडाऊनमध्ये सुद्धा प्रभुदास भोईर साहेबांनी खूप काम केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या वाहतूकदारांचे प्रश्न सोडवलेले आहेत. त्यांना लॉकडाऊनमध्ये लागणाऱ्या वस्तू अन्नधान्य पुरवलेलं आहे. त्यांना गावी जाण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. म्हणजे त्यांचं कार्य हे दक्ष नागरिक संस्थेच्या कार्याचं समानच होतं. आम्हाला ते एक विचाराशी जोडलेला व्यक्ती वाटला त्यामुळे आम्ही त्यांना राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती केली आणि त्यांनी स्वतः ग्वाही दिलेली आहे की संस्था राष्ट्रभरामध्ये पूर्ण पसरवणार, लोकांची मदत करणार. संस्थेचं ब्रीदवाक्य आहे दक्ष नागरिक बना, दक्ष राहा, सतर्क राहा. आमचे बरेचसे प्रोजेक्ट चालू आहेत. त्यामध्ये हेल्थमध्ये प्रोजेक्ट हेल्थ अंतर्गत आम्ही ॲम्ब्युलन्स सुरू करत आहोत लवकरच. त्यामध्ये नागरिकांना फक्त डिझेलच्या दरामध्ये ती ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे. कारण कोरोना काळात आपण पाहिलं असेल की इथून जवळच्या जवळ मुंबईमध्ये जाण्यासाठी पण 8-10 हजार रुपये घेतले जात होते. पण ती जर आमची ॲम्ब्युलन्स डिझेलमध्ये जाणार असेल तर नागरिकांचा बरासा फायदा होईल. असे अनेक प्रोजेक्ट संस्था चालवते, अनेकांनी यामध्ये सहभागी व्हावे एवढीच मी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. शेका पक्षाच्या माध्यमातून व स्वखर्चाने प्रभुदास भोईर यांनी अनेक समाजउपयोगी उपक्रम केले आहेत. पावसाळ्यात पुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणे असो, युवकांना हेल्मेट वाटप करणे असो, तर वातावरणाचे समतोल राखण्यासाठी वडाचे व पिंपळाच्या झाडांची वृक्ष लागवड करणे असो, असे कित्येक समाजउपयोगी कार्य प्रभुदास भोईर यांनी केले आहे. या सन्मान कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, माझ्यावर जो विश्वास संस्थेने टाकला आहे तो ही जबाबदारी मी नक्कीच पार पाडील. सामाजिक सत्रामध्ये नेहमी अग्रसी असणारी दक्ष नागरिक संस्था यांनी जी लोकांसाठी म्हणजे जनतेसाठी जी लढणारी दक्ष नागरिक संस्थांनी जी माझी नियुक्ती केली आहे त्यांच्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा आभार मानतो. आणि अध्यक्ष आमचे डॉक्टर मुनीर तांबोले त्यांचंही खूप खूप आभार. त्याही माझ्यावर जी जिम्मेदारी टाकलेली आहे ती जिम्मेदारी मी पूर्णपणे पार पाडू. आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक संघटनेच्या वतीने आणि आम्ही नेहमी समाजकार्य करत आलो आहे आणि करतोय. पण आज जी माझ्या मुनीर तांबोलेन जी आज माझ्यावर जिम्मेदारी टाकली ते आमचे मित्र आहेतच, पण आज त्याही जी माझ्यावर जिम्मेदारी टाकली म्हणजे टाकितली आहे त्या जिम्मेदारीमध्ये मी पूर्ण ती पार करणार. आणि असे कार्यक्रम तो आम्ही करतोय आणि आज या संस्थेमध्येही मला सहभाग दिलेला आहे. त्या संस्थेची पण जी पूर्ण जिम्मेदारी ती माझ्यावर टाकतील ती जिम्मेदारी मी पूर्णपणे पार करेन. आणि लोकांना जेवढी लागेल तेवढी आम्ही मदत करू आणि करत आलो आहे आणि अजून करू. आणि आज या संस्थेपाई मी म्हणजे लोकांना सांगू शकतो का मी तुमच्या कुठेही तुमच्यासाठी लढा करेन आणि कुठेही तुमच्यासाठी उभा राहील ही मी त्यांना पूर्ण गवाही देतो. वाहतूक संघटनेच्या वतीने पण देतो आणि माझ्या दक्षिण याच्यामध्ये पण मी तुम्हाला एक पुणे गवाही देतो. शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक संघटनेमध्ये मी महाराष्ट्र वाहतूक संघटने अध्यक्ष असल्यापासून आज माझ्या वाहतूक संघटनेच्या कार्यकर्ते माझे पदाधिकारी आणि या सर्वांच्या मदतीने आज आम्ही प्रत्येक गावात वराची झाडं 5 लावलेली आहेत. आम्ही डबल प्रत्येक हेल्मेट वाटप केलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही करोना काळामध्ये लोकांना मदत केलेली आहे. त्याचे तसेच आम्ही कधी पुराचा पाणी होतो आहे गावागाव पाणी सुटलं त्या टायमाला आम्ही धान्य वाटप केलेलं आहे. असे आम्ही कार्यक्रम करतच घेतो आणि तीच माझी कार्यक्रमाची दखल घेता दक्ष नागरिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळे त्याही जर माझ्यावर आज ती महासचिव पदाची जिम्मेदारी टाकलेली ती जिम्मेदारी मी पूर्ण पार करेन. आणि त्यांचा जो भरोसा आहे तो भरोसा नियमानच काम करणार. आणि
प्रत्येक जनतेला जशी मी माझ्या वाहतूक संघटनेने मदत करत आलो तशी यांच्याही संघटनेमध्ये मी जोडलेलो आहे, त्या पद्धतीने मदत करणार आणि प्रत्येक माणसाला आम्ही न्याय मिळवून देणार, सर्व एकत्र होऊन न्याय मिळवून देणार। यावेळी प्रभुदास भोईर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला।